अहो परवानगी घ्यायची गरज नाही कोर्टाची, घेऊ परवानगी कॉर्पोरेशनची का घेऊ आम्ही कोर्ट नाही कोर्टाची आम्ही घेतले तुम्ही काय हे बघा ते आहे तुम्हाला पीएमसीला कुठेही या सूट प्रॉपर्टी 405 मध्ये जाता येणार नाही. सल्लागारला विचारलेलं तुमच्या विधी सल्लागारनं कोर्टात या विधी सल्लागार तुमचा आम्ही मानत नाही आम्ही कोर्टात केस केले कोर्टाने स्टे दिलाय. मी उदय कोटणीस ही जागा 61 405 फायनल प्लॉट लेन नंबर 7 कोरेगाव पार्क पुणे. या जागेवरती 3 जून 2024 आम्हाला नोटीस बजावण्यात आली की 24 तासाच्या खाली करा. आम्ही 4 जूनला पोलीस कमिशनर पीएमसी अधिकारी बांधकाम विभाग त्यांना पत्र पाठवले की ह्या जागेवरती कोर्टाचा स्टे आहे मनाईचा हुकूम आहे तुम्ही या जागेवरती कुठचंही डिमॉलिशनचं काम करू शकत नाही. तसंच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली की आम्ही सगळे पेपर सादर केले त्यांच्याकडे. इव्हन पीएमसी कोर्टाने काल त्यांना 5 तारखेला त्यांना नोटीस बजावली की ह्याच्यावरती तुमचा कोर्टाचा वरचा स्टे आहे तुम्ही कृत्य करू शकत नाही. तरी 5 तारखेला 9 वाजता जो 8 ते 10 बुलडोजर घेऊन पीएमसीचे अधिकारी सोनावणे गव्हाणे कोळेकर हे आले आम्ही स्टे ऑर्डर दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला अशी उत्तर दिली की आम्ही स्टे ऑर्डरला जुमानत नाही आमच्या वरिष्ठांचा आदेश आम्हाला महत्त्वाचा आहे आमच्याकडे तुम्हाला कंटेम करायचं करा पीएमसीकडे भरपूर पैसा आहे तरी आम्ही हे कृत्य करणार. पोलिसांना आम्ही सांगितल्यानंतर आमचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर त्यांनी मान्यता दिली आम्हाला पोलीस हवालदारला देऊन आम्हाला तिथे कोंडून ठेवलं आम्हाला 149 नोटीस दिली. तर सामान्य माणसे नाही मागायचं कुठे आम्ही तर त्यांच्यावरती आता सर्व कारवाई करणार आहे त्यांच्याकडनं आम्ही मोबदला घेणार आहोत हे तर त्रिवार सत्य आहे. पण हा पैसा कोणाचा आहे हा शेवटी टॅक्सपेअरचा पैसा आहे. सर्वसामान्य नागरिक जायचं कुठे आणि कोणीही आम्हाला त्यामध्ये मदतीला आलेलं नाही ते म्हटले आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाखाली काम करतो आहे आम्हाला कोर्टाशी घेणं देणं नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती असलेले अधिकारी जे आपला गैरवापर करत आहे यांना ताबडतोब निलंबित का केलं जात नाही आहे. जी कायदेशीर कारवाई आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. 5 तारखेला पीएमसी कोर्टाने दिलेले त्यांना आदेश आहे की बाबा ह्यांच्याकडे वरच्या कोर्टाचा स्टे आहे तुम्ही काही कृत्य करू नका. तरी लोक हे न जुमानता पोलीस न जुमानता सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या हातात आहेत अटेस्टेड कॉपी आहेत एक्नॉलेजमेंट आमच्याकडे तरी सुद्धा त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. तर आता पुणेकर जागृत व्हा आणि ह्याच्यावरती त्यांना जाब विचारा.